पाचवरची मॅच असेल. दोन्ही टीमला सूचना येतात आयोजकांच्या वतीने, एक एक रिव्ह्यू असेल तो फक्त हाईट फॅक्टर आणि रनआउटसाठी, म्हणजे बीमर आणि एक रनआउट यासाठी एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघाकडे असेल. फक्त तुमच्याकडे निरंजन सावंत सर 9 सेकंद असेल, त्यामध्ये तुम्ही DRS कॅरी करायचं आहे, अन्यथा तुम्हाला DRS ची देखील मागणी पूर्तता करता येणार नाही आहे, याची नोंद घ्या. कारण आज वेळ फार कमी आहे आणि वेळेचं बंधन हे मात्र आवश्यक असेल या स्पर्धेमध्ये. 25 मिनिटांमध्ये 5 षटक कव्हर केली जातील. स्क्वेअर लेगचे पंच तेजस ठाकरे यांना देखील विनंती असेल, आपण देखील काउंटडाऊन चालू करा. जेव्हा मात्र पहिला बॉल पडेल तिथून मात्र 25 मिनिटांचा अवधी सातत्याने प्रत्येक संघाला क्षेत्ररक्षण करत असताना द्या तुम्ही. सकाळचं सत्र, या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांना आपण पाहतोय शुभ सकाळ. जे मात्र आमच्या मंचावरती जे मान्यवर आहेत, जे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आहेत आणि आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मी महेश धुळे मनापासून सहर्ष स्वागत करेन. दापिवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाजाची पहिल्या मँडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धुरा हाताळण्यासाठी यावेळेस येत आहे सूरज गराठे. आघाडीची जोडी सलामीची मयूर मेहर आणि चंद्रकांत मेहर. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेली ही स्पर्धा आणि निश्चितच ही पहिली लढत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असेल, संलग्न ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कारण पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या दिवसामध्ये सत्संग शिरगाव हा संघ दाखल झाला दुसऱ्या राऊंड मध्ये. तिसऱ्या दिवसामध्ये गावदेवी अम्बिशिव ज्याने पथवा कुळगाव टीमला इथे परास्त केलं आणि आज चौथा संघ सेकंड राऊंड साठी आम्हाला मिळेल. नक्कीच एकंदरीत आपण पाहतो 4 संघ तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये. उद्या फायनल डे असेल या मॅचचा, आदरांजली चषकचा अंतिम दिवस, निर्णायक दिवस उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले चांगले मॅचेस तुम्ही आज देखील पाहू शकाल. पहिली मॅच असेल कात्रप वर्सेस रहाणार, जबरदस्त मॅच, एक चांगला बॅटल तुमच्या समोर येईल या मॅच नंतर. अच्छा दिवसाचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत जरूर चालू मॅच मध्ये पोहोचू, तोपर्यंत आपण या मॅचला लगेच सुरुवात करू. चला जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये, सातत्याने पंचांच्या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या, पंच तुम्हाला वॉर्न करतील. यावेळेस निरंजन सावंत मुख्य पंचाच्या भूमिकेत. पहिलं षडक, विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन. यावेळेस पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलं षडक सूरज कराठे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, स्ट्राइक एंड असेल चंद्रकांत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, पंच यावेळेस सांगत असताना अवे फ्रॉम बॉडी, चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप जातोय आणि यावेळेस पहिलाच बॉल खराब पाहायला मिळतोय सूरज गराठे. फार कठीण आहे इथे यावेळेस मयूर साठी पंचांकडे स्ट्रॉंग अपील. प्रेशर आणण्याचा प्रयत्न सकाळच्या सत्रामध्ये पंचांवरती निरंजन सावंत सर तटस्थ उभे. यावेळेस आपण पाहतोय नो कॉन्ट्रोवर्सी, कोणत्याच क्षेत्ररक्षकाला इथे मात्र बळी पडत नाहीयेत. पंच आपण पाहतो निरंजन सावंत असतील, तेजस ठाकरे एक चांगली कामगिरी गेली 3 दिवस त्यांच्या माध्यमातून या मैदानावरती आपण पाहतो JP पॅनलच्या माध्यमातून. इथे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. शॉर्ट मिड विकेटला चेंडू गॅदर केला जाईल आणि एकच धाव एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 3 धावा. सकाळच्या सत्रामध्ये मात्र दमट वातावरणामध्ये धावसंख्या तुम्हाला कमी पाहायला मिळेल. कालची मॅच तुम्ही जर पाहिली असेल तर अवकाळी पावसामुळे जी कालची मॅच झाली त्या मॅच मध्ये देखील पथवा कुळगाव टीम थोडीशी कमी धावसंख्या आणि त्याचाच फायदा गावदेवी अम्बिशिव टीमने घेतला आणि नक्कीच दुसऱ्या फेरीसाठी गावदेवी अम्बिशिव टीम इथे क्वालिफाय ठरली आहे. या मॅच मध्ये संघ कोणता क्वालिफाय ठरेल सेकंड राऊंड साठी हे पाहणं तितकंच योग्य ठरल. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला मिळते.
आणि फलंदाजी देखील यावेळेस आपण पाहिली तर सिंगल डबलला जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे ती मात्र इथे एरंजड संघाच्या वतीने यूज केली जाते आहे. पॉवर प्लेचे षडक स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्वर्गीय संजय सोळशे यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं नामकरण या चषकाचं नामकरण केलं गेलंय आदरांजली चषक 2021. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून संपूर्ण टीम यावेळी सज्ज होते. ऑफिशियल अपडेटर प्रशांत असतील सागर असतील ऑफिशियल कॅमेरामॅन अनिकेत शुभम आणि युवराज या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथे यावेळी चेंडू ऑन साईडला खेळायचा होता बॅटची खडा पॉईंटच्या दिशेने चेंडू घरंगळत राहिला तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं यावेळी संपन्न होतंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 1-4. कल्याण डोंबिवली मध्ये एक आपला वर्चस्व गाजवत असताना त्यानंतर स्वर्गीय रिची म्हात्रे स्टँड आजच्या दिवसापर्यंत आपण जर विचार केला तर जे वागेश्वर देसाई संघ रिची म्हात्रे यांचा तिसरी पिढी मात्र क्रिकेट कारकिर्दीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुखदेव काका म्हात्रे असेल त्यांचे दोन सुपुत्र प्रमोद म्हात्रे रिची म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांचा मुलगा तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना वागेश्वर देसाई संघासाठी त्यांचं स्टँड तुम्ही पाहू शकाल. स्वर्गीय सुधीर तांडेल स्टँड रायगड एक्सप्रेस 1980 ते 2020 चा त्यांचा प्रवास राहिला. याच वर्षी त्यांना मात्र त्यांची प्राणज्योत मावळली आणि नक्कीच रायगड एक्सप्रेस म्हणून त्यांना संबोधलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी सातत्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक असेल अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवल्यात आणि त्यावरती मात्र आपली चांगली कामगिरी करत असताना जस्कार संघाच्या वतीनं स्वर्गीय सुधीर तांडे स्टँड स्वर्गीय निलेश बाळू म्हात्रे स्टँड आपण पाहतोय. नांदिवली संघासाठी ज्यांनी अष्टपैलू भूमिका चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून कित्येक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती देखील आपण पाहिलेत असा निलेश म्हात्रे स्टँड एक वेगवान खेळाडू एक चांगली फायटर क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती होती. कल्याण डोंबिवली विभागातून नांदिवली कल्याण ग्रामीण आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली चषक 2021 मध्ये त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातोय एक चांगली संकल्पना. या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय दीपकजी पेंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जे कटआउट तुम्ही पाहू शकाल आदरणीय रमेशजी सोळशे आदरणीय राजेंद्र गवळी आदरणीय मयूरजी पिसेकर आदरणीय प्रतीकजी पिसेकर या सर्व मान्यवरांचं तितकंच मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस पहिल्याच बॉलवरती फलंदाज होत आहेत बाद अचिंद्र गायकर. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते ऑन साईडच्या दिशेने मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. महेश येत आहेत चेंडूवरती फक्त सिंगल. सकाळच्या सत्रामध्ये धावा येणं हे मात्र एरंजड संघाला कठीण होऊन बसलंय कारण धावसंख्येचा ग्राफ आपण जर पाहिला तर थोडासा बॅकफुटवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 या षटकामध्ये 1 येते एका धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती 2 मोबदल्यात. इथे यावेळेस बॅटची कडा टॉपेज फलंदाज होत आहेत बाद. यावेळेस ऍसिड इज आउट 100% कमिटमेंट 100% योगदान देत असताना काय एफर्ट होता फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक 3 लागत असताना कॅप्टन ऑफ द टीम मयूर मेहर बॅक टू द डगआउट.
यावेळेस स्ट्राईक येणार असेल. मयूरचे जागा मात्र यावेळेस घेत असताना मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 5 पाचव्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतात किरण मेहर. सातत्याने त्यांना आपण सलामीसाठी पाहतोय, सलामी वीरसाठी, परंतु यावेळेस थोडस चेंजेस जे हनुमान क्रिकेट संघ एरन झाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असल्याने मात्र कदाचित तुम्हाला वेगळा स्टार्ट पाहायला मिळेल. इथे मात्र वर्चस्व प्रस्थापित करत असताना अद्याप पर्यंत यावेळेस गोलंदाजी थोडीशी भारी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला नाणेफेकीच्या जोरावरती दापिवली टीमने प्रथम क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचं उत्तर मिळत असताना पहिलाच बॉल यावेळेस किरण साडी हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. तोपर्यंत सन्मान देत असताना फक्त एकच धाव. स्वतःच खातं या दरम्यान खुलं केलं, गोलंदाजाची लाईन ओळखली. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर सिंगलच्या मदतीने मच्छिंद्र गायकरचा जर कौतुक करावं लागेल. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद 2 धावा खर्च केल्यात, अद्याप 2 चेंडू बॅलन्स असेल. चांगलं षटक म्हणता येईल. ज्या प्रकारचं पहिलं षटक सूरज गराडेने हाताळलं त्याच प्रकारचं षटक यावेळेस मच्छिंद्र गायकर. यावेळेस ऑन साईडला फटका हलक्या हाताने एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. दापिवली संघ मेहनतीची पराकाष्ठा यावेळेस करत असताना सातत्याने यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजूने जे क्षेत्ररक्षण सजवलंय तिथे मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. कोणताही चौकार षटकार आपण अद्यापर्यंत पाहिला नाहीये. अच्छा दिवसादिन फार मोठ्या अपेक्षा असतील एरंदर संघाच्या किरणवरती आणि नॉस्ट्रागेनला श्रीराम. इथे यावेळेस जबरदस्त लाईन गुड लेंथ वरती चेंडू होता. यावेळेस पडल्यानंतर चेंडू अगदी भन्नाट वेगाने एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतो. तोपर्यंत अजून एक डॉट चेंडू, कौतुक करावं तितकं कमी मच्छिंद्र गायकरचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4, या षटकामध्ये धावा येते 3. एकंदरीत टीमची टोटल बॅकफुट वरती असताना जे हनुमान क्रिकेट संघ एरन झाड 7 धावा धावफलकावरती. टीम कडून सूरज गराठे. यावेळेस क्रिकेट खेळायचा प्रयत्न होता, कट केला, चेंडू जाईल गली पॉइंट मधून, चेंडू निघेल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेस चेंडू जाईल, पहिला चौकार येतोय, रन्स मिळतील 4. हा येतोय महत्वाचा चौकार. थँक्यू थँक्यू. नितांत गरज होती
मी तर म्हणेन एरंजाड संघाला, कारण धावा येणं फार गरजेचं असेल. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही 40 ते 45 धावा जरी बनवल्या या मॅचमध्ये, तरी मात्र एक चांगला फायटिंग स्कोर तुम्ही या सकाळच्या दमट वातावरणामध्ये तुम्ही फाईट करू शकाल. याची जर तीच अपेक्षा असेल एरंजाड टीमची, तुम्हाला येणाऱ्या 5 षटकामध्ये 30 बॉलमध्ये तब्बल 45 ते 40 धावा, तुम्हाला 40+ धावसंख्या इथे उभी करावी लागेल. टीमची टोटल ऍव्हरेज स्कोर कार्ड वरती दुहेरी आकड्यामध्ये 12 धावा इथे यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एस एड इज आउट, पंचांनी स्वीकारले, खात्रीत पकडले यावेळेस नयन बोराडेला. लागणारा 5वा धक्का यावेळेस, अजून एक, वन मोर विकेट डाऊन. नयन बोराडे बॅक टू द पॅव्हिलियन. पंचवीस मिनिट सातत्याने बॉन करतात. त्यावेळेस निरंजन सावंत सर, फक्त 2 षटकांचा खेळ, पर्याप्त बॅलन्स असेल गोलंदाजीसाठी. येत आहेत एक लिटिल स्टार गोलंदाज स्वप्नील गायकर. स्वप्नील गायकरचा आपण जर विचार केला, गतवर्षी या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला, मिड विकेटच्या दिशेने डीपला येत आहेत. विशाल एका सॅक्शनमध्ये चेंडूला ग्रीप करतायत, उचल करतील, फेक करतील, तोपर्यंत फक्त एकच जाम. आता जास्तीत जास्त स्ट्राईक किरणकडे असणं फार गरजेचं असेल. नयन बोराडेचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला थर्डमॅनच्या दिशेने. अद्यापि चौकार षटकाराला इथे मात्र हात घातला नाहीये एरंजाड टीमने. 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. गोलंदाज स्वप्नील
इथे आपले चांगली लाईन आपण जर पाहिली तर गोलंदाज स्वप्नीलची पहिल्या बॉल वरती होती, परंतु यावेळेस दिशेपासून भरकट आहेत. स्वप्नील गायकरचा जर विचार केला तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ जी स्पर्धा, जय भोजेश्वर चषक, ती स्पर्धा गतवर्षी आम्हाला आठवते काय कामगिरी केली होती, काय गोलंदाजी होती स्वप्नीलची जबरदस्त. यावेळेस तोच गोलंदाज इथे यावेळेस अतिशय अप्रतिम डिलिव्हरी यावेळेस टाकत असताना किरणला मात्र थांबवणं इथे मात्र कठीण, परंतु या किरणला इथे यावेळेस अक्षरशः मात्र पाठचा फेस देखील खोलू दिला जात नाहीये. कोणत्या प्रकारचा फुटवरचा वापर नाहीये किरणच्या माध्यमातून, आणि चेंडू बॅटचा संपर्क देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या फलकामध्ये स्थिरावली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू टळवला. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र थोडस चुकीचा थ्रो आणि त्याचाच फायदा होत असताना एरनचा टीमला किरण मेहरला या तीन धावा. याच दरम्यान राजेंद्र भोईर ऑफिशियल पंच यांचं आगमन होत आहे. नक्की सेकंड सत्रामध्ये तुम्हाला पंचांच्या भूमिकेत त्यांची कामगिरी पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर त्यांच्यावरती देखील खूप सारा प्रेशर होता. पंच यावेळेस कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी करत नाहीये, प्रत्येक संघाच्या बाजूने एक चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून हेच त्यांचं काम असं. आणि जेपी पॅनलचं नाव म्हटलं तर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचले. इथे यावेळेस बॅची कडा टॉपेज लागतोय. शॉर्ट रनमॅनला फलंदाज होत आहेत बाद, काही गरज होती का प्रश्न निर्माण होत आहे, परंतु इथून विकेट गमवावी लागेल टीम एरन साइडला. विशाल राणे बॅक टू द डगआउट. थँक्यू थँक्यू. गोलंदाजांचं विशेष या पहिल्या सत्रामध्ये कौतुक करावं तितकं कमी शब्द नाहीयेत आमच्याकडे दापोली टीमच्या गोलंदाजांसाठी, जो आपले कदमों की काबिलियत पर विश्वास रखते व अक्सर मंजिल पर पोहोचते है. इथे मात्र गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आहे. मित्रांच्या आतमध्ये दापोली टीमचं कौतुक करावं तितकं कमी. सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः बांधून ठेवलंय एरनचा टीमला स्वप्नील. इथे यावेळेस टॉपेज, झेलची संधी, यष्टीरक्षक येत आहेत झेल खाली. यावेळेस फलंदाज होत आहेत बाद, अजून एक धक्का लागतो. यावेळेस तुचल मया अशी स्थिती यावेळेस मॅच मध्ये आपण पाहतोय एरंदा टीमची. सातत्याने फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परत आहेत. अठरा धावा धावफलकावरती खूप कमी धाव संख्या पाहायला मिळते. चौथ षडक प्रगतीपथावरती असताना आपण जर विचार केला, स्वप्नीलचा विचार करत होतो, मी सांगितलं गतवर्षी देखील या गोलंदाजाची गोलंदाजी अगदी मनाला भावणारी गोलंदाजी म्हटले तर स्वप्नीलची. कारण स्वप्नील म्हटलं तर दापोली संघामधून एक लिटिल स्टार आणि सातत्याने क्रिकेटमध्ये कमी उंचीचे खेळाडू, कमी वयाचे खेळाडू हे आपल्या नावाची छाप सोडत असतात. कारण सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची देवता, गॉड ऑफ क्रिकेट त्यांचा विचार केला तर शून्यातून ज्यांच्या अंगी विश्व निर्माण करण्याची जिद्द असते ती जिद्द त्यांनी दाखवली. आणि यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील कमी वयाचा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना एरंदर संघाला अक्षरशः बांधून ठेवलंय. अठरा धावा धावफलकावरती षटकातील काही चेंडू शिल्लक. पंच निरंजन सावंत सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. चला जास्त वेळ तुम्ही घेत आहे, यावेळेस 25 मिनिटं तुमच्याकडे असतील. राईट आर्म राऊंड. यावेळेस टॉपेज, अजून एक फलंदाज बाद, कौतुक करावं तितकं कमी. फलंदाज होतील बाद, ज्या फलंदाजावरती होत्या अपेक्षा तो फलंदाज यावेळेस जड पावलांनी माघारी परतत असताना बाहुबली ऑफ क्रिकेट यावेळेस किरण मेहर बॅक टू द पॅव्हिलियन.
तो थैंक यू इथे संदेश पोराडेला अगोदर का फलंदाजीसाठी पाठवला नाहीये हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असेल या षटकाराच्या सहाय्याने सांगत असताना भेडसावला असेल डगआउट मध्ये हा प्रश्न संदेश बोराडच्या बॅट मधून षटकार आलाय लेफ्ट हँडेड बॅट्समन सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घातक ठरतात यावेळेस तेज दाखवत असताना अजून एक जबरदस्त शॉट चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दे दणका आउट ऑफ द पार्क पिक पिक लॉंग वे षटकार थँक्यू धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या धाव फलकामध्ये जाऊन पोहोचती है 30 या आकड्यावरती मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होनी चाहिए इस मैच में संदेश बोराडे एक जबरदस्त फलंदाजी बैक टू बैक सलग दोन षटकार धावांचा वेग वाढतोय मी सांगितले या मैच मध्ये 40-45 धावा जर होऊ शकल्या तर एक फाइटिंग स्कोर होईल दापोली टीम साठी शेवटचे तीन बॉल शिल्लक स्ट्राइक एंडला संदेश जोपर्यंत संदेश कड स्ट्राइक आहे तोपर्यंत तुम्हाला धावा पाहायला मिळतील इथे यावेळेस लाइन चांगली आहे महेंद्र व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पेस थोडस धीम्या गतीने यावर चेंडू फेकला गेलाय चेंडू बॅटचा संपर्क नाहीये संदेश बोराडेला मात्र केलंय बीट धाव संख्या फलकावरती 3-0 30 धावा शेवटचे दोन बॉल पहिल्या इनिंग मधील आदरांजली चषकचा हा थरार बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही पहिली मॅच तुम्ही पाहता यावेळेस टॉपेज मिस टाइमिंग झालंय क्षेत्ररक्षक इथे सेल काली नो मिस्टेक फलंदाज होतील बाद संदेश बोराडेला देखील परतावा लागेल वन मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक लागत असताना 9 यावेळेस एरंजा टीमला नजर टाको पहिले षटक मांडेडरी पॉवर प्लेचा सूरज गराडेने हाताळला ते षटक होता 4 धावांचं मच्छिंद्र गायकरने दुसरं षटक हाताळला पॉवर प्लेचा त्यामध्ये धावा होत्या 3 एकंदरीत 7 धावा 2 षटकामध्ये तिसरं षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज गराडे ज्याने 6 धावांचं षटक हाताळलं म्हणजे दोन स्पेल सूरज गराडेचे खूप महत्त्वाचे राहिले फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या तिसरं षटक चौथं षटक स्वप्नील गायकरचं 5 धावांचं षटक आणि या षटकामध्ये शेवटच्या फक्त 12 धावा एकंदरीत टीमची टोटल 30 धावा आणि येणारे 30 बॉल 31 धावांचं लक्ष 31 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे मोरिया सीसी दापिवली संघासमोर तो नक्कीच 31 धावांचं लक्ष एक सोपं टार्गेट जेव्हा मात्र द्वितीय सत्राला सुरुवात होईल तेव्हा मात्र नक्कीच आपण कमेंट बॉक्स मधून ऐकू एक चांगला आवाज जुन्नर
रायगडचा आवाज आपण ऐकणार आहोत निखिल ठोंबरे यांना धन्यवाद। थैंक यू मैडी सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुरवत गणरायाला वंदन करून आजच्या दिवसाची जी मात्र सुरुवात पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतोय टीम दापिवली आणि त्यांच्या विरोधात एरंजाड या दोन टीम मध्ये प्रथम बॅटिंग केली एरंजाड टीम ने 30 धावा बनवल्या आणि 31 धावांचं टार्गेट सकाळचं 17 आणि सकाळच्या 17 मध्ये सातत्याने या मैदानावर धावा पण कमी होताना पाहायला मिळतात। कालच्या दिवसामध्ये हेच अनुभवलं आजच्या दिवसामध्ये देखील हेच आपल्याला पाहायला मिळतं। प्रथम बॅटिंग करत असताना एरंजाड टीम ने बनवल्या त्या 31 धावा सॉरी 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट दापिवली टीम समोर ठेवलंय। दापिवली टीम टार्गेट कशा प्रकारे चेस करेल ते देखील पाहायचं। सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहू विशाल आणि रुपेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। संदेश चाहता मध्ये चिंडू आपण जो मात्र अनुभवतोय संदेश बोराडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील। 31 टू विन 31 धावांचं टार्गेट बॅट्समन स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतं विशाल नॉन स्ट्रायकर इनवर रुपेश। दोन्ही खेळाडू खूप मोठे आक्रमक आहेत आणि सातत्यानं दापिवली टीम साठी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करणारे खेळाडू तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश बोराडेच्या हातामध्ये चेंडू आहे। संदेश तयार स्ट्रायकर इनवर बॅट्समन विशाल विशाल कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील आपल्याला पाहायचं आहे। सामन्याला सुरुवात पंचांचा तफला असा इशारा राजेश भोईर सर मुख्य पंच निरंजन सावत कुरलेख पंच मात्र आपल्याला पाहायला मिळते। जेपी पंच पॅनल जे दोन्ही पंच आहेत अतिशय चांगली कामगिरी सातत्याने ज्या ज्या टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंट मध्ये जेपी पॅनलचा सातत्याने नामोल्लेख केला जातो आणि अतिशय चांगली अशी कामगिरी जेपी पॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। जय पवार सर आणि त्यांची संपूर्ण कंपनी पंचांच्या भूमिकेत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत। खूप मोठं शेड्यूल हे जेपी पॅनलचं आहे। सूर्य एक प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळला क्षेत्रक्षक चेंडूचा पाठला करतायत चेंडू सीमारेखेचा वेध घेईल क्षेत्रक्षण तिथे चांगला आहे। एक धावा आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता साच पाज और ताज तीन धावा इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन विशाल आणि रुपेश तीन धावा आहेत। संघाचं अकाउंट इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल अकाउंट ओपन होत आहे दापिवली टीमचं सातत्यानं एक चांगला परफॉर्मन्स करणारी ही टीम। दुसऱ्या बाजूला एरंजाड टीम बॅटिंग करत असताना काहीसं संघर्ष करावा लागला या टीमला 30 धावा बनवल्यात आणि 31 चा पाठला करण्यासाठी टीम सज्ज स्ट्रायकर इनवर बॅट्समन रुपेश दहिया फुल टॉस बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो। आजच्या दिवसामध्ये आपण अनेक सामने पाहणार आहोत कात्रप टीम त्यांच्या विरोधात राहणार टीम हा सामना असेल पहिला त्यानंतर सोनारपाडा बी आणि त्यांच्या विरोधात गोल्डन पोसरी तिसरा सामना पालेगाव त्यांच्या विरोधात वडवली सी। सूर्य एक प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका स्टँड अँड डिलेवर बॅट्समन रुपेशच्या पाठमधून येणारा नेत्र दीपक फटका चांगले बॅटिंग करत असताना बॅट्समन रुपेश तिसरा सामना पालेगाव त्यांच्या विरोधात वडवली सी आणि चौथा सामना आडिवली त्यांच्या विरोधात कोलेगाव बी हे आजच्या दिवसातील लॉर्ड्स चे मात्र आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज तयार
सुरू एक प्रकारचा चेंडू तितकाच चांगलासा स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय काव कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत मिस फील्ड आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा इथे उठवत असताना दोन्ही बॅट्समन रुपेश आणि विशाल दोन धाबा येतील दोन धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर संदेश पोराडे पी1 चा षटक अतळत असताना पाहायला मिळतो आणि पी1 च्या षटकामध्ये प्रेक्षक वर्ग जे साइड स्क्रीन च्या समोर प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर बसायचं समोर कॅमेरा आहे आयोजक कमिटी कडून सूचना येते प्रेक्षक वर्ग तुमच्यामुळे ही स्पर्धा खूप मोठ्या उंचीवर जाते परंतु तुम्ही सहकार्य करणं खूप गरजेचं राहील जे कटआउट आहेत ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला खूप मोठी सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय इथे मात्र बॉल चांगला तळलाय गोलंदाज संदेश बोराडेने चेंडू डॉट इन चेंडू निर्धाव धावपळीकावर धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावपळीकावर आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता 24 बॉल आणि 20 धावांचं लक्ष जे मात्र टीम दापिवली समोर असेल डीजे नक्कीच चांगलं असं डीजे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतात आमचे डीजे ऑपरेटर यांच्याकडून त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या देखील आपण त्या स्पर्धेचा एन्जॉय घेऊ शकता टेनिस क्रिकेट डॉट इन गौरव सावंत आणि कंपनी त्यांचे सर्व ऑपरेटर जे मात्र सज्ज आहेत कॅमेरामन देखील सज्ज आहेत आणि एक चांगली लाईव्ह सेवा यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तयार होतील किरण मेहर च्या हातामध्ये चेंडू आहे किरण कमबॅक करून देईल का टीम साडी ते देखील पाहायचं किरण मेहर सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर एक धाव या बॉलवरील आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर 31 चा पाठलाग इथे करायचा आहे सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग केली बॅट्समन रुपेश आणि विशालने ज्या प्रकारची सुरुवातीची आवश्यकता होती टीम दापिवलीला ती सुरुवात तरी ते मेंटेन झाली आहे आता तदनंतर मात्र या षटकामध्ये P2 च्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते मिड विकेट आहे काव कॉर्नर आणि एक लॉंग आपला क्षेत्ररक्षक सुरेख प्रकारचा चेंडू गुड क्रिकेट याच क्रिकेटची आवश्यकता आहे दापिवली टीमला रिस्क घेत नाही आहेत बॅट्समन एक एक धाव खूप महत्वाची आहे ज्यावेळेस तुम्ही षटकार चौकार खेळता त्यावेळेस त्याच प्रकारचे सिंगल डबल धावा देखील घेणं खूप गरजेचं आहे अतिशय चांगले बॅटिंग करत असताना बॅट्समन रुपेश संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर 31 चा पाठलाग इथे मात्र करायचा तेच क्षेत्ररक्षण तीच व्यूहरचना या खेळाडूसाठी देखील आपल्याला पाहायला मिळते रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय चेंडू डॉट चेंडू निर्धाव गुड बॉलिंग किरण मेहर कौतुक करावं लागेल किरणचं या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत 2 धावा खर्च केल्या आणि बॅट्समन विशाल सरळ पॅटने चांगले स्ट्रोक खेळू शकतो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि पॅटनं स्ट्रोक इथे तर खेळलाय क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर काव कॉर्नर मधून धावत पळत आले चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवर पाहायला मिळते एक धाव आली आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर 14 रन ऑन द बोर्ड ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये कमबॅक करत असताना टीम आपल्याला जे मात्र एरन जाड पाहायला मिळते यासाठी ओळखले जातात हे खेळाडू तर दुसऱ्या बाजूला मोरिया सीसी दापिवली ही टीम कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील पाहायचं आहे पॉवर प्ले 2 सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसला गुड कॅच अतिशय चांगला जेली ते टिपत असताना क्षेत्ररक्षक श्री मेहर अतिशय चांगला जेली ते टिपलाय किरण गोलंदाज श्री कॅचर आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाज इथे मात्र बाद पहिला धक्का बॅट्समन रुपेश पाल I'm
गोलंदाज तैयार। सूर्य एक प्रकार का चेंडू तितका चांगला फटका डीप फाइन लेग ला चेंडू सीमारेखे सभेद घेतो आणि टिपिन विकेट चे क्षेत्ररक्षक घेतात। डीप फाइन लेग मध्ये धावबाजी संधी आणि इथे बॅट्समन बॅक टू द पवेलियन पिगलास एक मोठा हादरा इथे लागत असताना देवा गायकर बॅक टू द पवेलियन दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आवश्यक होता का हे देखील पाहावं लागेल। ज्या पद्धतीमध्ये आतापर्यंत दापवली टीम आहे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते परंतु धावबाजच्या रूपाने ही विकेट जात असताना धापलकर धाव संख्या अपन पहात 15 दोन षटक इथे कंप्लीट झाली। देवा गायकर चे मात्र धावबाद झालेत। किरण मेहरच अतिशय दमदार असं षटक दोन षटक कंप्लीट झाली। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धाव आहेत 15। आता शेवटचे तीन षटक बाकी आहेत आणि तीन षटकांमध्ये धावा बनवायचे ते 16। बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत मच्छिंद्र गायकर। अभिया खूप मोठी क्षमता आहे या खेळाडूकडे मैदानामध्ये धावा बनवाव्या लागतील। आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आपल्याला जे मात्र पाहायला मिळतात शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 18 आणि 18 बॉल मध्ये 16 धावा। यानंतर आपल्याला पाहायला मिळेल कात्रप टीम मयुरानी कंपनी अतिशय चांगली टीम म्हणून या कात्रप टीम कडे पाहिलं जातं तर त्यांच्या विरोधात राहणार टीम हे देखील जे मात्र पाहायला मिळेल। गोलंदाजी मारकर गोलंदाज तयार मयूर मेहर गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे। ललितचा हा बॉल फटका इथे चांगला क्षेत्ररक्षक येथील लॉंग बॉलला चांगलं क्षेत्ररक्षण ललित भोईर गोलंदाजी मार्गावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात। धावपलकावर धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर। सोळा धावा धावपलकावर ज्या मात्र आहेत गोलंदाज तयार। इथे बॉल चांगला आहे गुड बॉलिंग अतिशय चांगला बॉल हतळत असताना गोलंदाजचे मात्र पाहायला मिळतात ललित। धावपलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 16 16 रन ऑन द बोर्ड 31 धावांचं टार्गेट चेस करत असताना दापवली टीम सर्वात अतिशय चांगली झाली परंतु तदनंतर कमबॅक काय असतं ते एरनचा टीमने दाखवून दिलं गुड बॉलिंग किरणची। तदनंतर ललित देखील चांगली गोलंदाजी करतात मच्छिंद्र ऑन स्ट्राइक। सूर्य एक प्रकारचा चेंडू चेंडू इथे हवेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल। एक धाव तर आली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि या पॉलवर येतील दोन धाबा दोन धाबा येत आहेत। दोन धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर। अजूनही 13 धावांची आवश्यकता विजयासाठी। चांगले लेंथ आणि लाईन तिथे हतळत असताना गोलंदाज मात्र पाहायला मिळतात स्ट्राइकर इनवर मच्छिंद्र मच्छिंद्र गायकर। सूर्य एक प्रकार चेंडू फंसन कडे आपल्या आणि लेग बिफोर ची शिकार मच्छिंद्र गायकर बॅक टू द पवेलियन विकेट। विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते गुड बॉलिंग गुड स्पेल ललितचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय ललित भोईर। शेवटचे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 13 धावा सामना खूप रंगेल। या प्रकारची गोलंदाजी एरनचा टीम करते नक्कीच। किरण मेहरला पुन्हा ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारचं किरणने पहिलं षटक हतळलंय। शेवटचे 14 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता टीम दापवलीसाठी गोलंदाज तयार। सूर्य एक प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका चेंडू हवे झेल महत्वाचा आणि इथे झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक
अविनाश राणे अप्रतिम झेल इथे टिपलाय अजून एका विकेटचं पतन टीम दापिवली साठी आणि दापिवली टीमला इथे एरंजा टीम देखील दाखवत असताना आमच्या मध्ये देखील क्षमता आहे संघर्ष करण्याची शेवटचे 13 बॉल आणि त्या 13 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता 18 धावा धावपळगावर काय गोलंदाजी ललित देखील मैदानामध्ये करतोय इम्प्रेस केलं या खेळाडूने ललित असेल किरण मेहर असेल पहिल्या षटकात संदेशवर आक्रमण केलं बॅट्समन रुपेशने परंतु तदनंतर रुपेश बाद झाल्यानंतर मोरिया सीसी दापिवली टीम पाठफुटवर ढकलली गेली एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे या टीमला सामन्यामध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी परंतु तो मोठा फटका इथे येऊन देत नाहीयेत गोलंदाज अक्षरशः चांगली गोलंदाजी करत असताना 13 बॉल 13 धावांची आवश्यकता गोलंदाज तैयार होता है सूर्य एक प्रकार चेंडू तितका चांगला फटका संजीवने प्राधान्य करना था षटका नहीं तो सामने सा चित्र पालटना हा षटकार बैट्समन विशाल चपाट मधु गुड स्ट्रोक अप्रतिम फटका विशाल चपाट मधुन सामने सा चित्र पालटना स्ट्रोक शेवटच्या आता चेंडू मैदान मध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 7 धावांची थँक्यू नक्कीच धाव घेताना खेळपट्टीवरून धावू नका खेळाडू आणि पंच सावंत सर पंचांना देखील कॉल खेळाडूंना देखील कॉल करा शिवरच्या आता बॉल मैदान मध्ये शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 7 धावा मॅच मध्ये शिवरच्या बॉल वर षटकार आलेला ललितला खूप महत्त्वाचा ठरला टीम मोरिया सीसी दापिवली साडी विशालच्या पॅट मधून तो षटकार आला आता शेवटचे 12 चेंडू आहेत 7 धावांची आवश्यकता कात्रप टीमचे कॅप्टन आणि राहणाल टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये संपर्क साधा कात्रप टीम कॅप्टन मयूर आणि राहणाल टीम कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस साठी संपर्क साधा मैदानामध्ये हिट विकेट करण्याचा देखील प्रयत्न नाही तितके चतुर आहेत विशाल हे दाखवत असताना मैदानामध्ये फुल टॉस बॉल सूर्य प्रकाशचा फटका क्षेत्ररक्षक आहे तो हो मिस फील्ड ह्या चुका सातत्याने तुम्ही मैदानामध्ये करू शकत नाहीत एरंजा टीम कारण धावा अगोदरच तुम्ही कमी बनवल्यात आणि मिस फील्डच्या द्वारे धावा जर तुम्ही जास्त करत असल्या तर टीम नक्कीच अडचणीमध्ये येईल 11 बॉल आणि 5 धावांचं लक्ष मैदानामध्ये आपण पाहतोय ऋषिकेश विशाल विशालची इनिंग खूप महत्वाची होती विशाल जरूर डॉट बॉल खेळले परंतु एक षटकार जो खेळला तो अप्रतिम होता फुल टॉस बॉल फटका इथे चांगला आहे आणि झेल देखील अप्रतिम टिपत असताना संदेश पोराडे अप्रतिम असा झेल इथे टिपतोय आणि फलंदाज मात्र बाद होईल विकेट गोलंदाज तैयार
सूर्य एक प्रकार चेंडू चेंडू हवे जेल महत्वाचा आणि इथे फलंदाज बाद होत असताना विशाल या सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण करत असताना गोलंदाज किरण मेहर गुड बॉलिंग राहनाल टीम कॅप्टन आणि कात्रप टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये संपर्क साधा बोथ टीम बोथ कॅप्टन दोन विकेट घेऊन सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज किरण मेहर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 26 धावा बनवायच्या 5 आणि अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 5 धावा गोलंदाजी मार्कवर किरण मेहर स्ट्राइकर इनवर सूरज किरण ऑन हॅट्रिक हॅट्रिक बॉल किरण साडी किरण मेहर मैदानामध्ये प्रयत्न चांगले करत असताना पाहायला मिळतोय अतिशय लो स्कोरिंग गेम परंतु मैदानामध्ये दुसऱ्या टीमवर प्रेशर दबाव कसा बनवायचा ते किरण मेहर दाखवतोय मैदानामध्ये ओहो इथे देखील लाजवाब अप्रतिम बॉल कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं ज्या प्रकारची लाईन आणि लेंथ इथे हाताळत असताना 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता सामना खूप रंगत असताना टीम मोरिया सीसी दापवली त्यांच्या विरोधात एरंजा टीम इथे मात्र लाईन लेंथ बरकटलेत व्हाईटच्या रूपाने एक सिंगल संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर 4 धावांची आवश्यकता अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत इथे एखादा डॉट बॉल येणारी विकेट पूर्णपणे वर्चस्व राखू शकते एरंजा टीमचं बॉल इथे चांगला आहे फटका देखील चांगला पाहायला मिळतोय इन स्टाईल मध्ये फिनिश करत असताना बॅट्समन सूरजच्या पॅट मधून येतोय नेत्र दीपक षटकार आणि मोरिया सी सी दापिवली या सामन्यामध्ये विजय होत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरिया सी सी दापिवली हार्डलक टीम एरंजाड परंतु अतिशय चांगला खेळ एरंजाड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला 30 धावा डिपेंड करत असताना असं इक्वेशन इथे तयार केलं होतं की हा सामना कुणाच्याही बाजूला जाऊ शकला असता परंतु एक षटकार जो बॅट मधून आला विशालच्या आणि एक षटकार आला पॅट मधून सूरजच्या कॉंग्रॅच्युलेशन टीम